बोंडअळीच्या प्रादुर्भावानं शेतकरी बंधूंना संपूर्ण राज्य हैराण आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्याला मोठा फटका त्याचा बसलाय. लाखो एकरवरचा कापूस बोंडअळीनं खाऊन फस्त केलाय. सरकारने याची दखल घेत पंचनामे सुरू केलेत. मात्र हजारो कोटींचं हे नुकसान आहे ते सरकारलाही सोसवणार नाही, बळीराजालाच हे नुकसान सहन करावं लागतंय. राज्यभर बोंडअळीनं थैमान घातलेलं असताना औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातल्या एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये बोंडअळी साधी फिरकली नाही. या शेतकऱ्यानं बोंडअळीवर कशी मात केली आहे पाहण्यासारखं आहे, पाहूयात. बोंडअळीवर शेतकऱ्याची मात. सेंद्रिय खत गोमूत्राचा बोंडअळीवर उतारा. 7 एकरातून 145 क्विंटल कपाशीचं उत्पादन. औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील सुभाष जैन यांच्या शेतात कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. 7 एकरावर त्यांनी यंदा कपाशीची लागवड केली आहे. प्रत्येक झाडाला मोठ्या प्रमाणात बोंड लागले असून त्याला चांगल्या प्रकारे कापूसही आलाय. खरं तर यंदा राज्यभरात बोंडअळीनं कहर केला असताना जैन यांच्या शेताकडं बोंडअळी फिरकली देखील नाही. विशेष म्हणजे रासायनिक खतांऐवजी त्यांनी केवळ सेंद्रिय खतं आणि गोमूत्राचा वापर केलाय. शेतीची मशागत चांगली झालेली आहे आणि चांगली करायची. त्यानंतर लागवड झाल्यानंतर आम्ही जास्त करून गोमूत्राचा उपयोग केलेला आहे. गोमूत्राचा उपयोग केल्यानंतर आम्ही कंपोस्ट खत पूर्ण वापरलेलं आहे. त्यामुळं आम्हाला माझा असा अनुभव आहे का गोमूत्र आणि कंपोस्ट खत मला आपल्याला बोंडअळी नाही आली. आणि लोकांना यानंतर शेतकऱ्यांनी प्रत्येक गोमूत्र आणि कंपोस्ट खत वापरायला पाहिजे. त्यामुळं बोंडअळीचं प्रमाण अजून कमी होईल. मूत्राचं महत्त्व असं आहे की आम्ही हर 15 दिवसानं ते गोमूत्र ठिबकप्रमाणे सोडत होतो. त्याच्याने जे खाली का जमिनीमध्ये जी आळी लागते अर काय म्हणतात त्याला भुरकी जी लागते त्याच्याने ती लागली नाही. याकरता गोमूत्र ते बी देशी गोमूत्र वापरतो आणि सेंद्रिय खत हर 1 महिन्यानं बायामार्फत कापसाच्या झाडाला दिलंय. सेंद्रिय खत आणि गोमूत्राच्या वापरामुळे जैन यांच्या कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला नाही. या उलट रासायनिक पद्धतीनं कपाशीचं पीक घेणाऱ्या राज्यभरातल्या लाखो शेतकऱ्यांच्या कपाशीचा बोंडअळीनं फडशा पाडला. जैन यांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 3x1 फूट अंतरावर कपाशी लावली होती. लागवडीनंतर आम्ही 3 खत दिलेलं आहे कंपोस्ट खत म्हणून, सेंद्रिय कंपोस्ट खत. पहिल्या उगल्यानंतर 150 किलो दिलं 1 एकरीला. त्यानंतर तिथून 40 दिवसानंतर दिलं 150 किलो आणि त्यानंतर 60 दिवसानं अजून 150 किलो. कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये याकरता जैन यांनी वेळोवेळी फवारणी केली. लागवडीनंतर आमची 3 फवारणी झालेली आहे पूर्ण. पहिली फवारणी 1.5 महिन्यानंतर घेतली आम्ही. मेटाडोरचा घेतला 25 ml आणि विवा म्हणून टॉनिक होता तो 40 ml पहिल्या फवारणीला. दुसऱ्या फवारणी तिथून 1.5 महिन्यानं घेतली. त्याचा मेटाडोरचं प्रमाण थोडा वाढवला आणि टॉनिक आणि गोमूत्र त्याच्यात टाकलं आम्ही. जैन हे व्यवसाय सांभाळून शेती करतात. त्यांच्याकडे 35 एकर शेती असून त्यांनी शेतीत विविध प्रयोग केलेत. 7 एकरावर कापूस लागवडीसाठी जैन यांनी 1,68,000 रुपयांचा खर्च केला होता. कापूस आत्तापर्यंत मला 7 एकराचा 130 क्विंटल आलेला आहे. अजून अपेक्षित त्याच्यात माझा 15 क्विंटलच्या वर तरी येईल. अजून सध्या चालू भाव बाजाराचे 5,300 रुपये क्विंटल आहे. त्याचे 6,89,000 रुपये पर्यंत होईल. त्यातून निव्वळ खर्च पूर्ण 1,68,000 वजा होईल आणि त्याच्यात अजून ते अपेक्षित जे पैसे 80,000 रुपये वाढल तर पूर्ण समजा एक निव्वळ नफा 6,00,000 अपेक्षित आहे. कपाशीवर आलेल्या बोंडअळीचा बिमोड करण्याकरता शेतकऱ्यांनी अत्यंत विषारी रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला. बोंडअळीनं त्या औषधांनाही दाद दिली नाही. मात्र जैन यांनी केवळ सेंद्रिय खत आणि औषधांचा वापर करून बोंडअळीवर मात केली. कापूस उत्पादक शेतकऱ्यांकरता जैन यांचा हा अनुभव नक्कीच मार्गदर्शक ठरेल. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.